हॅलो फ्रेंड्स, सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आम्ही आलेलो आहे ननंदबाईच्या घरी, धोंडे जेवण आहे म्हणून। तर इथे माझ्या सासूबाईंनी नैवेद्य वगैरे लाटून घेतले आहे आणि माझी जाव वाड्यावरती आहे, ती काही अजून आलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही तिघीजणी स्वयंपाक बनवतो आहे, सासूबाई, मी आणि ननंदबाई। तर आता आमचा सगळा स्वयंपाक उरकत आलेला आहे आणि इथे अनुष्का नैवेद्य भरत आहे। तर मी इकडे भजे कोडे काढून घेत आहे आणि भरपूर मोठा स्वयंपाक होता, त्यामुळे खूप वेळ लागला। आणि गावाकडे कसे भरपूर पाहुणे बोलवले जातात धोंड्याला, आणि गावातले पण सगळे बोलवले जातात। तर इथे अनुष्का नैवेद्य दाखवत आहे देवांना। बाडू घे जाऊन घे येणारे बाबा मोर्चा वर्षी रे। हा मग आता खाली मी जाणार, मी दाद्या नाही तर चाळणीने वाटायचे का बाई पुरण नको नाही ते काय नाही जाऊ दे, घे वाटून सुरे का वाटीन जाऊ दे पेटी सुन्याला सांग बाया। तर पाहुणे यायला उशीर होणार होता, त्यामुळे मग दादा आणि भावड्यांनी जेवण करून घेतलं, कारण दादांना आहे ना मेंढ्यांकडे जायचं होतं आणि भावड्याला पण काम होतं, त्यामुळे त्यांना आधी जेवायला घातलं। पाहुणे यायला उशीरच लागणार होता, 2:30 वाजणार होते आणि सकाळचा टाइम होता जेवणाचा, तर यांनी जेवण करून घेतलं। आता पोळे लागतात, लेट आल्या पण पार 12 वाजता आल्या, सकाळचं सगळं बकर कोपर काढून द्यावं लागत। आत्याबाई सध्या सोन्यामध्ये खेळत, सोन्याचा भाव आहे टोमॅटोला, हा ना। आता किती नाही त्या जाळ्या, श्रीका इकडे पुरण वाटती, बाई धोंडे करती, हा पाहुणे करतो करायचे। तर आता इथे सासूबाई धोंडे बनवत होत्यात आणि धोंड्यांमध्ये पैसे घालायची पद्धत असते आणि मीठ पण घालतात। तर ज्या पैशाचा धोंडा असतो, ज्यांना कुणाला येईल त्यांनी ते पैसे, जेवढे धोंड्यामध्ये पैसे असतात तेवढे डबल द्यायला लागतात। नाही म्हणजे त्यांच्या बाजूस नेली का फार आहे कोण म्हणलं तुला दिली गेली का मग नाही का मटणाची होती ना यांचं मटणाची होती आणि बाब्या आणि नाही का चालून जाता उज्या मामीचं नाव आहे आणि तुमची किटली हरवली का म्हणलं अरे कुत्र्या नेली म्हणलं आमच्या बाजरीत घावली पण मग म्हणला मी देईन आणून उद्या दे म्हणजे त्या आणि काय काय करतो तो घासायला ठेवले आणि तवर घरातले काहीतरी करायला आले का ते घेऊन कोणतं कुत्र नाग्या नाग्या अरे देवा नाग्याने त्याला नव्हती का बाई। तर हे पिवळ्या लुगड्या घातलेल्या आहेत ना त्या माझ्या ननंदबाईच्या आत्ते सासूबाई आहेत। आता पोळ्या बिळ्या लाटून झाल्यात, धोंडे बिंडे केल्यात, अजून पण पोटालाच खाल्लं नाही ना। किती घेते मिरच्या पावशेर? 1/2 किलो हा का? हा मग काय फुलं आलेले त्यामुळे मग घे मग काय जेवढे लागतील तेवढे घेऊन टाक। काय कुठे चालला ग सूर्य? काही तोडलाय मिरच्या आणि
तर स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि बरेचसे पाहुणे पण जेवण करून गेलेले होते. आता फक्त राणीचे सासू सासरे जे बाकी होते त्यांना जरा उशीरच झाला आणि राणीला त्यांना धोंडा पहिल्यांदाच झाला होता. त्यांचा फक्त तिच्या सासू सासऱ्यांचा राहिला होता. तर तोपर्यंत म्हटलं चला भाजीपाला घेऊन यावा शेतातला थोडा थोडा ताजा ताजा, कारण शेतामध्ये मिरच्या गव्हाचे शेंगा टोमॅटो वगैरे होते. तर इथं आहे टोमॅटोचा बाग आणि याची शेजारी आहे गावारीचे झाड. टोमॅटोचा बाग आमचा आत्यांचा आहे. आता आम्हाला घ्यायचा आहे गावारीच्या शेंगा. काय इथं गावारीच्या शेंगा कवळ्या कवळ्या सूर्यगाथा गावारीच्या शेंगा घेऊ राहील. जमा ना तोडायला. डायरेक्ट मोडून घेतलं. नवीन नवीन लग्न झालं होतं आणि सूर्यकाला लावलं गावारी तोडायला. सूर्यकाने डायरेक्ट जाडत डायरेक्ट झोपक्यात तोडून घेतले ना. चलो बस मी पण बसू ना. बस तुम्ही चला बाकीचे पण बसा. चला आता आले पाहुणे आता बसतो आम्ही जेवायला. हा बाई तुम्ही बस. चला ए दरीत एकन दिवशी खायचं काय होत काय नाही होत एक दिवस तर हे माझ्या भाचीचे सासू आणि सासरे आहेत. तर तिच्या दिराला पण बोलवलं होतं पण ते आले नाही. फक्त सासू आणि सासरेच आले आणि राणीचा आणि भाची जावयाचा धोंडा पहिलेच झाला होता आधी, कारण ते दोघं आधी येऊन गेले होते तेव्हा. तर त्यांना धोंड्याच्या वेळेस ताट धोंड्याला ताट वगैरे देतात ते पण दिलं होतं आणि आईकडून जोडवे पण करतात पहिल्या धोंड्याला तर ते पण केलेले होते. आणि आता ह्या दोघांना पण कपडे वगैरे घेतलेले आहे आणलेले. आता वेणीला आणि वयासाठी कपडे आणलेले हे आणले साठी दिरासाठी आणलेले राणीच्या दिरासाठी आणलेले आणि हे आणलेले राणीच्या सासऱ्यासाठी राणीच्या सासऱ्यासाठी सासूसाठी साडी आणलेली. तर आता माझे दीर आणि जाऊ पण आलेले आहे आणि हा जावेचा मुलगा आहे. ते पण शाळेत बाहेर टाकले शिकायला. तर यांचे जेवण वगैरे चालू आहे तिथे. दरवर्षी लावतो पण ते हे होते दरवर्षी लवकर लावतो यांना म्हणजे लेट लावू असं झालं. नाही आम्हाला बाजार असले ना बाजार नसले का आमचा किती काही माल. मग जेव जेव नाही म्हणा चला पटकन घ्या खाऊ मोबाईल. आणि ही जी गुलाबी साडी घातलेली आहे ती माझ्या ननंदबाईच्या ननंदबाईची मुलगी आहे आणि तिच्या शेजारी ज्या बसलेल्या आहेत त्या तिची सासूबाई आहेत. त्यांना पण पहिलाच धोंडा होता म्हणून बोलवलं होतं. आमचं दिला जावा.
जा मग नदीला पाण्याला जा दोघी जणी हांडा घ्या तू मम्मी तो हांडा घेऊन जा त्या म्हातारीला पाणी आणव ना त्या सखू आईला हा तिकडे जा दोघी जणी हांडा घेऊन पाणी दाखव टिपडातलं पिती का देव तुल टिपडात टिपडातलं देव तुल प्याला हाँ बस ओके ओके आता बेनीला न्यायला आणले कपडे अक्कानी घेतलेले अक्कानी दोंडा केलेला आहे बेनीला न्यायला फ्रॉक आणली का बाळाला फ्रॉक था ही फ्रॉक दे माहिती बाळाला तर हे माझी भाची आहे आणि हे दीर आहेत तर दादा तिकडे बकरांकडे गेले होते त्यामुळे त्यांना यायला वेळ नव्हता कारण बकरांचं कसं असतं बकरं एकदा सोडले तर पुन्हा मागे येत आहेत बकरांकडे कोणी माणूस असल्याशिवाय तर त्यामुळे मग माझ्या भाची आणि माझे दीरच आता टिकले वगैरे लावून पाची पोषकचा आहेर देत आहेत पाहुण्यांना तर बरेचसे पाहुणे जेवण करून गेलेत आणि काही बाकी आहेत यायचे बंटू दीदी आणि दाजी आले जेवायला दोंडे खायला आले पण लेट आले बंटू दीदी पोळी घे दोंडा दिला का नाही पाहुण्याला सरे कसं चालू आहे अजून इकडं स्वयंपाक काय करते ग बावडूला बावडू चोरकलं का आयता कोंडलेव जाणार आणि बावड्या तुम्ही जर निघले 6 वाजता इथून 7 वाजून द्यायची तुम्ही हा मोदळवाडीच्या घाटाने थांबा मग काय 7 वाजून नाही द्यायची तुम्ही तर घर पोचवास ते बी बकर सोडायचे आत तुम्हाला हा आता झालाय दोंडा बिंडा पाहुणे पण गेले आणि आता आम्ही पण निघतो आता निघालो पावसाचा